मी संतोष आठवले, पैंथर आर्मी स्वराज संविधान रक्षक सेना राष्ट्रीय महासचिव, नवे धनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून अवैध हातभट्टी उत्पादन व विक्री ही होत असते, त्याचबरोबर कल्याण मुंबई मटका हा अवैध धंदा रासरोसपणे खुल्या आमपणे चालू आहे। गेल्या 75 वर्षे झाली देश स्वतंत्रला मूल, तरी सुद्धा या गावामध्ये स्थानिक पोलीस प्रशासन, स्थानिक महसूल प्रशासन आणि स्थानिक आपल्या राज्य उत्पादन शुल्क या विभागाच्या निष्क्रिय कारभारतेमुळे त्या गावातील अवैध धंदा अतिशय जोरात चालू आहे आणि यावर संपूर्ण महाराष्ट्र राज्य शासनाचं दुर्लक्ष आहे। आणि म्हणून मी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री कार्यालयाच्या महाराष्ट्र राज्य पोर्टलवर इच्छा मरणाची मागणी केली आहे। त्याचबरोबर माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पर्सनल ईमेल केला, त्याचबरोबर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनाही आपण इच्छा मरणाची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे। या 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या काळामध्ये या गावामध्ये अनेक अल्पवयीन तरुणांचा, त्याचबरोबर युवकांचा दारूच्या विषारी दारूच्या अतिव्यसनामुळे मृत्यूच्या जाळ्यात गेलेले, मृत्युमुखी पडलेले, त्याचबरोबर अवैध अशा पद्धतीच्या मटक्यामुळे, त्या मटक्याच्या व्यवसायामुळे अनेक संसाराची अक्षरशः राख रांगोळी झाली आहे। घरातली असणारे साहित्य, बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि त्याचबरोबर आपल्या घरातली आजूबाजूची जी जीवनावश्यक वस्तू असतात ती सुद्धा विक्री करून मटक्याच्या ठिकाणी मटका भरण्यासाठी ते लोक जात असतात। आणि अशा पद्धतीनं त्या गावामध्ये अक्षरशः दयनीय अवस्था, गाव 4000 लोक वस्तीचं, पण गाव हे महाराष्ट्र राज्याच्या सीमालगत असल्यामुळं कर्नाटक भागातले सुद्धा लोक या गावामध्ये मटका आणि जुगार खेळण्यासाठी येतात आणि दारू पिण्यासाठी त्या गावामध्ये येत असतात। त्या दामवाड गावाच्या आजूबाजूची जी पंचकोशीतली गावं आहेत, मग या ठिकाणी टाकळी असेल, सैनिक टाकळी, खिद्रापूर, आठव्याट, राजापूर, घोसरवाट, दत्तवाट आणि दोन दामवाड या भागामध्ये या अवैध धंदे करणाऱ्याने उच्छाक माटलेला आहे। तर ही जे काही दारू गाळणारे आणि मटका भरून घेणारे हे अनुसूचित जाती महार समाजातील आहे आणि मग त्याचा गैरवापर अट्रॉसिटी सारख्या कायद्याचा गैरवापर त्या लोकांनी आता घ्यायला सुरुवात केली आहे। मी सुद्धा अनुसूचित जाती, पूर्वाश्रमीचा महार आणि आताचा बौद्ध आणि कट्टर बौद्ध अनुयायी, कट्टर बाबासाहेबांचा अनुयायी आहे आणि म्हणून आमच्याही समाजामध्ये, आमच्याही गल्लीमध्ये, आमच्याही घरामध्ये दारूच्या अतिव्यसनापायी काही तरुण मुलं मृत्यूमुखी पडले आहेत, माझ्याही आजूबाजूचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत हे मला पाहत नाही आणि म्हणून मी सरकारला अशी विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की जर तुम्हाला हे धंदे बंद करता येत नसतील तर तुम्ही मला इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मला सरकार माहेरबापला विनंती आहे। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।